इतना तो प्रॉब्लम होता है। हे कोमल कोमल, अरे चुगली कर, अरे उठना दो भाई, अरे कोमल। सो वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल यूट्यूब चॅनल। जर तुम्ही विचार करत असतील की कोमल आज एकटी कसं काय, बॉब कुठे, सो तुम्हाला थंबनेल बघितलं असेल, थंबनेलून कळलंच असेल की मी आज काय करते। सो हा एक प्रँक व्हिडिओ आहे गाईज। प्रँक व्हिडिओ म्हणजे मी बॉबीवर प्रँक करते, कारण की तुम्ही लोकांनी कमेंट केलेली की बॉबीवर प्रँक कर, एक रिव्हेंज प्रँक तर पाहिजेच, जसं त्याने माझ्यावर प्रँक केलेला ॲक्सिडेंट प्रँक। सो मी विचार केला की मी सुद्धा आज त्याच्यावर प्रँक करते। आणि आज आम्ही व्हिडिओज नव्हतो बनवणार, आणि व्हिडिओ म्हणजे ब्लॉगसुद्धा नव्हतो बनवणार, तर बॉबी एक इम्पॉर्टंट व्हिडिओ बनवायला खाली गेला आहे। आणि अक्कीला मी ऑलरेडी सांगितलं की मी प्रँक करते, सो त्यासाठी मी इथे एक हिडन कॅमेरा लावला आहे। बघा, इथे मी एक हिडन कॅमेरा लावला आहे, आणि सेकंड कॅमेरा मी इथे लावणार आहे। सो सेकंड म्हणजे माझा जो हातात आहे तो कॅमेरा मी इथे लावणार आहे, आणि बॉबीवर मी प्रँक करते की मी माझ्या हाताची नस कापली आहे। आणि जसं मी माझं त्याचं भांडणं झालेलंच ऑलरेडी, आणि मी त्याला बोलले की माझं डोकं वगैरे दुखतं आहे, मला एकटीसोड मला झोपायचं आहे। सो तो गेला एकटा व्हिडिओ काढायला, तर मी खूप एक्साइटेड आहे की काय होतं, बॉबीचे एक्सप्रेशन काय असणार काय नाही। सो आपण स्टार्ट करूया। त्याआधी अक्की अक्षय मला कॉल करणार आहे की बॉबीचे व्हिडिओ झालेत की नाही, जसं त्यांनी कॉल केला तसे मी रेडी होईल आणि इकडे येऊन झोपेल। सो बघूयात त्यांना किती टाईम लागतो, ते गेलेत तरी पण 10-15 मिनटं झालेत, आता येतीलच। सो बघू कधी येतात आणि त्याचे एक्सप्रेशन काय असतात, मी तर खूप एक्सायटेड आहे। सो इथेसुद्धा कॅमेरा आहे, इकडेसुद्धा क्लिप येतील आपल्या, आणि इकडे मी एक कॅमेरा लावणार आहे, या इथे एक कॅमेरा लावणार आहे, म्हणजे माझा हा कॅमेरा। सो बघूयात आपण काय होतं, तुम्ही पण एक्सायटेड आहात ना। ओके गाईज, सो मी आता हे ड्रामा केला, इकडे खाली रक्त पण पाडलं आहे, आणि काही रक्त माझ्या हाताने पण गेलं आहे यार, म्हणजे दिसणार नाही वाटतं, म्हणजे माझं ना रक्त सुकत चाललं आहे, म्हणून मला असं वाटतं मी पटकन ॲड करावं। आणि बॉबी आलेला आहे, अक्कीने मला कॉल केलेला की बॉबी आता वरती येतो आहे, मला असं वाटतं लवकर स्टार्ट करायला पाहिजे, तो आलेला पण आहे। आणि मी कॅमेरा इथे पण पिशवीत लावला, कारण की मला तिकडे लावता आला नाही। सो बघूयात, दोन्ही पण गाणे कॅमेरा पिशवीत आहे, सो त्याला दिसणार नाही आय थिंक, कोमल कोमल, ए कोमल काय झालं हे, अरे बापरे कोमल, कमल उठ, मस्ती कर नको, कमल उठ, मस्ती कर नको, कमल कमल, अरे बाप रे कमल सोडून गेली मला,
भांडा भांडामध्ये हात कापला. कोमल ए कोमल 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 हे उठ कोमल, चल मस्ती करू. कोमल उठ, मला माहितीये प्रॅंक आहे. कोमल माझी बायको गेली, मला सोडून गेली. आताच लग्न झालं होत, अजून 2 महिने पण नाही झाले. बायको भाऊ उठत का नाही तू? कोमल उठ रे, उठ भाऊ, मस्ती करू नको. कोमल मजाक नको करू, एवढ्या लवकर म्हणणार होती मग लग्न का केलं मी आताच? लग्न होऊन अजून 2 महिने पण झाले नाही. जात होत तर लग्न न करता गेली असतीस, माझं आयुष्य का बर्बाद केलंस? हा लग्नाच्या 1 महिना आधी मेली असतीस. लग्न झाल्यानंतर कोण मरत? जम गरम होते भावा. एसी लावू का कोमल तुला? कोमल तुला एसी लावू का? रक्त गाठलं असेल ग तुझ, नस कापली असेल. कोमल कोमल रक्त किती पडलंय? 1.5 किलो रक्त पडलंय कोमल. एसी लावू का? पंचवीसवर केली एसी, थंड वाटेल ना तुला. कोमल आहे का ग उचल शिला? एक कोमल उठ यार, उठ ना यार, नको ना मस्ती करू. मी आता खरंच रडील. कोमल कोमल नको प्रॅंक करू. कोमल उठ, नको कोमल. अग उठ ना ग बाई. अरे कोमल माझे कोमल, त्या बापाने असं प्रॅंक केलेलं का? त्या बापाने प्रॅंक केलेलं असं? हे रक्त बिकत असं सुकलेलं. हा काही सुकले हा इथे समोर माझा कॅमेरा, हा इथे लपवलाय कॅमेरा. हा काय, मी बोलत नव्हतो भावा तुझ्याशी, ठीक आहे? तुला काढलं, तुझा हात बीत कापला, मी लाडी गोडी लावेल. बरं आला असत मेली असतीस तू, नवीन तरी बायको भेटली असती मला. आणि मरायचंच होत तर 1 महिना आधी मरायचं ना लग्नाच्या, आत्ताच का मरतेस? मला गरम झालं, मला कपडे चेंज करायचे, हे पॅन्ट काढणार होतो, मला पॅन्ट घालायची होती भावा. मी एवढं प्रॅंक केलं पण तू माझाच वॉटर कलर वापरलास ना? हा का, तुझ्याकडे पैसे नव्हते का गरीब? किती हात का किती हात कापलाय माझ्या आई. कोमल काय झालं तुला? कोमल प्रँक मी करू शकतो, ठीक आहे? तू नाही, मला भाव वाटलेलंच. कारण ना तुझा हात अख्खं सुकलेलं आणि मुलं एक काय पडलंय, हे काय पडलंय बोललो? ते पण सुकलं. आणि मी बघितलं भावा, हे कापलेलं होतं ना, मी बघितलं. माय अर्थ करून दाखव ना, ओजी प्रँक तुला कसं रडलेलं? रडलो मी माझं प्रेम, माझं प्रेम म्हणून मी रडले. बरोबर बोलते, दोन्ही कॅमेऱ्याला बोलते, बरोबर बोलते. हा बघ ना काय डोकं भाईचा कसं लावलंय कॅमेरा, पिशवी पिशवी जात मध्ये घेऊन देणार नाही मला. मर तू, मर असं नको असं नको. खरं खरं मर थांब.
प्रँक करायचा ना ओरिजिनल प्रँक करायचा नकली नाही थांब बोलू ना ओरिजिनल मला कापून थोडस प्लीज 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 हे कोणते लाल ओरिजिनल ओरिजिनल तुझ्या मुली रडलो तुझ्या मुली रडलो मी तुझ्या मुली रडलो तू रडलो भांडते माझ्याशी काहीच फरक नाही पडला मी काही करू तर त्याला थोडीशी एवढस लागलं तरी सुद्धा मला जीवाला लागलं माझ्या आणि मी रडले ह्याला काहीच फरक हे मला आज कळलं की बॉबीचं माझ्यावर प्रेम मला हे 100% माहिती होत की हिने कॅमेरे लावले बिकॉज मी आलो मी कपडे चेंज करायला गेलो तेव्हाच मी बघितलं म्हणून रक्त आणि इथं हात बघितला हात बघा एवढा नकली कलर आहे की हक्का सुकलेला कलर आहे या पंख्यानी आणि खाली पडलेला मी येऊन पाहिलं इथं हात बघितला हिला उठवलं ती उठली नाही कॅमेरा शोधला कॅमेरा बघितला बोललो आता हिच्यावरती प्रँक करू काय बोलते असतो प्रँक मे रिवेंज प्रँक रिवेंज प्रँक काम धंदे नाही काय ना ठीक आहे सो गाईज माझा हा प्रँक गेलेला आहे फ्लॉप आणि मला नाही वाटत की मी प्रँक करतो पण एवढं कळलं की बॉबीचं माझ्यावर खरंच प्रँक नाही आणि मला खूप ऍक्च्युली प्रँक झाला असतं सक्सेस पण या बाईला झोपायला खूप आवडतं तर शेवटी तिने तेच केलं हात कापून असं खाली ठेवले आणि झोपले जर हात कापून असते तर वरडलं भेटलं असतं माणूस हात कापून प्रँक करायचं तर ओरिजिनल प्रँक करायचा बरोबर मग तू पण पडून यायच ना कुठे गाडीवरून पण मी नाटक केलेलं तस तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कारण की ठीक आहे नसेल आवडलं तरी पण काय मी काय बोलू शकत नाही पण मी पोस्ट करणार हा व्हिडिओ त्याच्यात तुम्हाला हे दाखवासाठी की बॉबीचं माझ्यावर खरंच प्रेम नाहीये हे दाखवासाठी तुमच्यावर पोस्ट करणार आणि मला खूप अडचण या गोष्टीचं मी आता तुझ्यासोबत कधीच बोलणार नाही समजलंच भाई आधी तरी कुठे बोलत होती त्या रक्त मुलींच्या जवळ तरी आलो मी नाही मीला भाऊ पण देत नव्हतो काय किती खोट बोलतो हा भाऊ नव्हतो काय झालं काही काही माझ्यासोबत बोल ना गो काही माझ्यासोबत मला बोलू दे माझ्यासोबत बोल ना मला नको बोलू नको आणि गाईज मेन गोष्ट ही की हिच्याशी मी रात्रीपासून बोलत नाही तर ही 2 दिवस झाले जेवली नाही रात्रीपासून बोलत नाही पण 2 दिवस जेवली नाही म्हणजे विचार करा मी किती खरं बोलतो काय प्रँक मी घेते का प्रँक बिंग करता जर खरंच झालं असतं असं तर मला वाईट वाटलं असतं वाईट कसलं वाटलं असतं मला मला काय करायचं आहे मरू दे दुसरी बायको केली असती केलं असतं ना कोणीतरी लग्न आहे बघा आता पुसते नकली रक्त ही अशी कामं यायची प्रँक करायचं प्रँक ना झाले की रक्त पुसायचे आय एम बॉम्ब सारखं करून नको ना प्रँक नको बोलू त्यांनी तुझ्याशी कुठे बोलतो असं तुम्ही त्यांना सांगा की त्यांनी गपचूप बसव बरोबर की नाही इथे पण कॅमेरा आहे माझा हो चालली प्रँक करायला मरायला पाहिजे होती बरं झालं असं मिळली असती पण सप्पा सांगतो गाईज मला ना खूप वाईट वाटलं असतं फक्त वाईट वाटलं असतं बाकी काय डॉक्टर आहेत रिपेअर करायला रिपेअर केलं असत आणि असं कधीच करायचं नाही ही घाण गोष्ट आहे हात बेत कापणं ही फालतूगिरी आहे आणि हिने केलं असतं ते मी हिला आधी रिपेअर केलं असता आणि दुसऱ्या दिवशी जाम चोपला असता एवढा चोपला असता की मीच हात कापला असता परत पण मला माहिती आहे असं काही करणार नाही कारण त्याच्यासाठी ना असे गड्स लागतात गड्स दम लागतो दम तुझ्या आहे का दम काही असं काय नाही माझं खूप प्रेम असं काय नाही माझं खूप प्रेम आहे बाबा आता लग्न झालं असं काय तुम्हाला दाखवायसाठी असं काही बोलू नका आताच लग्न झालंय पण इज अ प्रँक
फेल झाले आणि मला आता पॅन्ट घालू द्या ना, मी का बसून थांबलोय. ह्याच प्रकारे आपला हा ब्लॉग आहे तो इथे एंड होतोय आणि माझा प्रँक हा खूप बेकार झालेला आहे, मलाच लाज वाटते माझ्या प्रँक. सो आता बघूयात कुठे कधी ट्राय केलं तर तो प्रँक होणार मी नाही होणार ना. ठीक आहे बघूयात, नाही होणार का? नाही होणारच नाही. कोमल खराचा टॅल चॅलेंज झाला तरी प्लॅन करणार मी, पकडेल भावा मी पकडेल. बघूयात ना. ओके सो गाईज, बाय बाय, टेक केअर, लव्ह यू लॉट. अँड अशाच प्रकारे आमच्या हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की तुम्हाला जेव्हाही आमचा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आणि नेक्स्ट ब्लॉग मी बनवायचा की नाही प्रँक. पण नाही बनवायचं असं बोलू नका, मी नक्की बनवेल.